रेल्वेतली गर्दी टाळण्यासाठी प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत. ठाणे रेल्वे स्थानकांवरती प्रवाशांची तपासणीही केली जाते. प्रवाशांचं ओळखपत्र तपासूनच त्यांना रेल्वे प्लॅटफॉर्मवरती सोडण्यात येतं. ह्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकावर पालिकेनं आरोग्य कर्मचारी तसंच पालिका कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात ठेवला आहे. एकूण 14 रेल्वे स्थानकांवरती अशा प्रकारे प्रवाशांची तपासणी सुरू आहे. कशी केली जाते प्रवाशांची तपासणी पाहूयात. आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी घेतलेला हा आढावा. ठाण्यातील स्टेशन परिसरात आपण आलेलो आहोत आणि स्टेशन परिसरामध्ये कर्फ्यूला चांगला प्रतिसाद मिळतोय. प्रत्येक जे प्रवासी आहेत त्यांना त्यांचं आयकार्ड चेक केलं जातंय आणि आयकार्ड चेक केल्यानंतर जर अत्यावश्यक सेवा असतील किंवा हॉस्पिटलमध्ये काम करणारे लोक असतील किंवा खरंच तसं कारण असेल तरच प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवेश दिला जातोय किंवा मग रेल्वे स्टेशनवरती प्रवेश दिला जातोय. कर्फ्यूला ठाण्यामध्ये 100% प्रतिसाद मिळत आहे असंच आपण बोलू शकतो. कारण की प्रत्येक ठिकाणी पाहिलेलं आहे का रस्ते शुकशुकाट आहेत, बाजारपेठ शुकशुकाट आहे, स्टेशन शुकशुकाट आहे, स्टेशनचा परिसर आहे, स्टेशन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून. त्याचबरोबर लोकांची तपासणी केली जात आहे. जे अनावश्यक प्रवास करत आहेत ज्याला प्रवासाची गरज नाही आहे त्यांना तिथेच थांबवलं जात आहे. कारण की हा जो प्रादुर्भाव आहे कोरोनाचा तो थांबवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडनं करण्यात येत आहे आणि त्याचाच हा एक भाग आहे. त्यामुळे सकाळपासूनच इथे प्रशासन असो, कलेक्टर प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो, सर्व सज्ज झालेले आहेत. आपल्याबरोबर जे जिल्हाधिकारी आहेत त्यांचे अधिकारी आहेत, प्रांत अधिकारी आहेत, शिंदे सर. सर कसा रिस्पॉन्स येतोय पूर्ण स्टेशनला, स्टेशन परिसर कसा दिसतो आणि ऑल ओव्हर कसा रिस्पॉन्स आहे? नाही, रिस्पॉन्स चांगला आहे. लोकांनी बऱ्यापैकी लोक घरामध्ये थांबल्याचे दिसून येतात. ज्या दैनंदिन दिवसामध्ये जशी गर्दी दिसते त्याचं प्रमाण जर बघितलं तर अतिशय रिस्पॉन्स लोकांचा चांगला आहे. आजसुद्धा रेल्वे स्टेशनवर माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांनी जे निर्देश दिले होते त्या निर्देशप्रमाणे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर पोलीस अधिकारी कर्मचारी, रेल्वे प्रशासनाचे पोलीस अधिकारी कर्मचारी, महसूल अधिकारी कर्मचारी आणि त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक या ठिकाणी कार्यान्वित आहे. जे प्रवासी या रेल्वे स्टेशनवर येतात त्यांची तपासणी केली जाते, त्यांचं आयडेंटिटी कार्ड तपासलं जातं आणि जर ते अत्यावश्यक सेवेमधले कर्मचारी असतील तरच त्यांना प्रवेश दिला जातो. अन्यथा अन्य नागरिकांना परत घरी माघारी पाठवलं जातं. ही डॉक्टरची जी टीम आहे ती सकाळपासून इथे सज्ज झालेली आहे. एकंदरीतच हा ठाणे परिसर आहे आणि ह्या ठाणे परिसरावरती जे प्रवासी आहेत ते शून्य प्रमाणात आहेत असं आपण बोलू शकतो. जे नाईट शिफ्टवर येणारे काही लोक आहेत, जी अडकलेली लोक आहेत ती आता येत आहेत, परंतु सध्या तरी ठाण्यातनं अत्यावश्यक सेवाशिवाय दुसरे कोणतेही प्रवासी प्रवास करताना दिसत नाही आहे आणि ठाण्यामध्ये 100% प्रतिसाद या कर्फ्यूला लाभलेला आहे असंच आपण बोलू शकतो. व्हिडिओ मनीष कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे.